नमस्कार, कसं काय मंडळी? मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जात आहे ऑस्टिनच्या एका फेमस स्पॉटवरती, ज्याचं नाव आहे पेनी ब्रेकर ब्रिज. तर आता वाजले आहेत 2:00 आणि आम्ही निघालोय आता. हे थोडस वरती चढावं लागतं, डोंगरावरती आहे. तर चला जाऊया. चढतोय आता वरती, मध्ये आम्ही असंच एक बघायला उभं राहिलो रोड. तर हा स्पॉट एक स्पेशल स्पॉटसुद्धा आहे, कारण की मी जेव्हा लग्न करून ऑस्टिनमध्ये आले तेव्हा संदीप मला सगळ्यात पहिल्यांदा इथेच घेऊन आलेला. झालं आता पोचलो आपण ऑलमोस्ट. अरे बापरे रश्मी, मला हात दे. थँक्यू. हा पप्पाला पण हात देते ती. चला अजून वेग आहे. अरे बापरे. तर आम्ही पोचलोय आता इथे वरती. तर तुम्हाला आता दाखवते मी आमचा गोल्डन गेट ब्रिज. तर कॅलिफोर्नियाचा तुम्हाला माहीतच असेल गोल्डन गेट ब्रिज. तर हा आहे आमचा ऑस्टिनचा गोल्डन गेट उर्फ पेनी ब्रेकर ब्रिज. तुम्हाला दिसतंय हा लाईमस्टोन रॉक आहे. ऑस्टिनचं बेस जे आहे ते एका लाईमस्टोन रॉकनी निर्माण झालेलं आहे. ऑस्टिनचं ग्राउंड म्हणू शकतो आपण. आणि हे बघा, ही जी लेक आहे ती लेक ट्रॅव्हिस आहे. आणि मी झूम करते, तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही, पण हे गोल्फ कोर्स आहे. तर त्याच्या समोर रोड दिसत आहेत, बघा ती गाडी चालली आहे छोटीशी. हे मोठं गोल्फ कोर्स आहे आणि तिथे लोकांचे बंगलेसुद्धा आहेत डोंगरावरती. आणि हे जे इथे खाली दिसत आहे तुम्हाला, ते बघा तिथे पार्किंग करायची आहे जागा. पार्किंग करून लोक आपापले पर्सनल बोट्स आणतात किंवा इथे कायाकिंगसुद्धा होते. पण आज सोमवार आहे आणि वरून दुपारची वेळ आहे, त्याच्यामुळे कोण दिसत नाही आहे इथे जास्त लोक. आम्ही खाली उतरतोय. चढायला काही वाटत नाही, पण उतरताना जरा स्लिपरी आहे रोड जरा. हा हे बघा स्टोन्स आहेत सगळे. अरे बापरे, हळू संदीप. बघा त्या ब्रिजवरून आपण आलो आणि टर्न घेऊन आता इथे चाललोय पार्किंगच्या इथे. बघू तिथे मिळतंय का आपल्याला पार्किंग करायला जागा. आणि हो, या ब्रिजचं नाव आहे पेनी ब्रेकर ब्रिज किंवा 360 ब्रिज. मगाशी तुम्हाला मी बोलले गोल्डन गेट ब्रिज ऑस्टिनचा, ते मी असंच मस्करी करत होते.
तर हे बघा, आम्ही पार्किंगच्या इथे पोचलो आहे आणि असा हा व्ह्यू आहे ब्रिजचा. हे बघा बोर्ड लिहिला आहे इथे, हा बोर्ड लिहिला आहे बघा, लूप 360 बोट रॅम्प. जसं तुम्हाला मी म्हणाले की इथे आपण आपली गाडी पार्क करून बोट घेऊन जाऊ शकतो. तर हा बघा खालून हे असं दिसतं, आपण होतो तिथे वरती आणि हे इथे येऊन आपण आपले बोट घेऊन जाऊ शकतो. हे वरती घरं पण आहेत बघा, कंपनीज आहेत, घरं आहेत, मोठमोठे बंगले आहेत लोकांचे. आणि ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे बघा इथे दिलं आहे या साईडला नो एंट्री. आणि इथून सुद्धा हा ब्रिज दिसतोय. समरमध्ये छान हे जे इथे नो एंट्री दिलंय ना, हे सगळं गेट्स ओपन करतात. आणि तर हे बघू शकता तुम्ही, इथे सगळं रोडवरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. हे माउंटन्स वगैरे तोडून इथे सगळं बांधकाम चालू आहे. तर हे जेव्हा मी 5 वर्षाआधी इथे आले ऑस्टिनमध्ये तेव्हा असं काही नव्हतं. आत्ता सगळे म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की ऑस्टिन खूप डेव्हलप होत आहे. कॅलिफोर्नियाच्या मोठमोठ्या कंपनीज इथे येत आहेत त्याच्यामुळे सगळं हे डेव्हलपमेंट इथे चालू आहे. हे बघा इथे सायकलिंग करतायत. तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की नाही माहीत नाही मला, पण इकडे जास्त करून 4-व्हीलर गाड्याच असतात आणि क्वचित म्हणजे 10% अगदी कोणी सायकलवरती किंवा बाईकवरती असतं. आणि सायकलची जी लेन आहे ती बघा साईडला आहे, त्या साईडला एकदम कॉर्नरला. तर आता आम्ही निघालो आहे आणि आता लागली आहे भूक. तर खायचा आहे फालुदा. तर तुम्हाला मी आज ऑस्टिनचा फालुदासुद्धा दाखवते इथे कसा मिळतो. तर चला जाऊया. हे बघा, तर आता मी इथे पोचली आहे. हे बघा इथे लिहिलं आहे क्वालिटी आईस्क्रीम. आणि इथे एक खास गोष्ट म्हणजे शुगर केन ज्यूससुद्धा मिळतं, गोळा ज्यूस, मसाला सोडा, कुल्फी, शेक्स, कसाटा आईस्क्रीम्स, फालुदास. तर चला जाऊ आतमध्ये आणि बघूया काय काय. हे बघा इथे फालुदाचे ऑप्शन्स आहेत, आली ओरिजिनल, बादशाही, मलाई कुल्फी, पानपसंद, केसर पिस्ता, टुटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स, मँगो मस्ते आणि बटरस्कॉच. आणि हे तुम्ही नॉर्मल स्कूपवालेसुद्धा घेऊ शकतो आपण आईस्क्रीम्स. हे बघा हे फ्लेवर्स आहेत त्यांच्याकडे. आणि आता मी एकटीच आली आतमध्ये. अश्वी थोडीशी क्रँकी आहे. आणि हे आईस्क्रीमचे ऑप्शन्स आहेत. हे बघा बॉम्बे गोळा पण मिळतो इथे. हे आता नवीनच चालू झालं आहे क्वालिटी आईस्क्रीम ऑस्टिन. हे बघा, तर लेट्स सी. आता मी घेतलंय आज मलाई कुल्फी, तर बघू कसं लागतंय. थँक्यू. हे बघा, तर आता आम्ही घरी जातोय. फालुदा खाऊन झालेला आहे, मस्त होता फालुदा. जर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. अश्वी बाय. अश्वी.